ती तिखट आणि खारट आहे. सो टेस्टलेस कसा वाटतं तुम्हा लोकांना? माझा टॉमी सुद्धा जेवणार नाही हे जेवण. टॉमी तर भरलं हेच खाऊन. अगं बाई, डबा संपला की? मी संपवलं सगळं. महाराज, माझा डबा आणा. हॅलो बहिणी, तुम्हाला बोलवते. काय ग हे बघ कसं असतं माणसांचं जीवन. बघ बघ हे इथे कसं शिजवणार? शिजवलेलंच आहे, खाऊन तर बघ मग कळेल. वा का जगतात ते लोक. हॅलो, आम्ही खाण्यासाठी जगत नाही तुमच्यासारखं, आम्ही जगण्यासाठी खातो, समजलं? कौतुक आहे बाई, भाऊजी तुमच. ऋग्वेदने ब्रेकफास्ट केला? मस्त करत आहेत चाटून पुसून. चक्क होय, त्यांच्या आजचा नाश्ता आहे ना. मल्लिका किती फास्ट चालतेस, जरा हळू. वेळेवर पोहोचले नाही तर अनर्थ होईल, फोन उचलत नाहीये. अग असं काय होणार आहे? त्यांचं लग्न. डिस्कस्टिंग. अय्या किती गोड, इतकं पटकन लग्न. नो, ते जर आता भेटली आणि काही घडलं तर मला त्यांचं लग्न लावून द्यावं लागेल. अय्या किती गोड. यू एक्साइटेड वुमन. किती गोड किती गोड काय लावलंय? हा तुझी मुलगी सायली प्रेग्नंट झाली तर म्हणते मी. अय्या नाही नाही असं काही नाही होणार, त्या दोघांवरही विश्वास आहे माझा. या वयाचं काही सांगता येत नाही, भावनेच्या आहारी जाऊन काही घडू शकतं. आणि विरोध केला ना तर जास्तच पेटून उठतात हे प्रेमवीर. मग नको ना करू विरोध, दे ना त्यांच्या लग्नाला परवानगी. नेव्हर. नो नो. बघ अगं अगं पडशील परत बाई. नाही पडत मी. कोण होतं? काय म्हणत भास झाला असेल. मला सतत तुझे असेच भास होत असतात ग. मला नाही होत. मग काय ते विरूचे होतात? वेडू, तू सतत माझ्या सोबत असतोस रे.